मुंबईतल्या सायन रेल्वे स्थानकासमोरच्या पुलाचं तोडकाम तूर्तास पुढे ढकलण्यात आलंय. सध्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे पुलाचं तोडकाम पुन्हा थांबवण्यात आलंय. आधीच्या नियोजनानुसार हा पूल तोडकामासाठी आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार होता, पण 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यानं वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी पुलाचं तोडकाम पुढे ढकलण्यात आलंय. 12वीची परीक्षा 19 मार्चला तर 10वीची परीक्षा ही 26 मार्चला संपणार आहे आणि त्यानंतरच पुलाचं तोडकाम सुरू करण्यात येऊ शकेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.